माझे नाव तन्मय तुषार केळुसकर. मी सावरकर एक साहित्यिक हा विषय मांडणार आहे. सावरकरांचं एकूण व्यक्तित्व जर आपण बघितलं तर सावरकरांचं एकूण व्यक्तित्व अत्यंत ज्वालाग्राही, तेजस्वी आणि धगधगत असं होतं. सावरकरांचे व्यक्तित्व हे एखाद्या वीरपुरुषाचे, ध्येयवादी पुरुषाचे व्यक्तित्व होतं. सावरकरांची जी प्रतिभा होती ती प्रतिभा केवळ राजकीय क्रांती किंवा राजकीय विचार इथपर्यंत मर्यादित नव्हती, तर त्यांची प्रतिभा ही म्लेंच्छांच्या शुद्धीपासून ते म्लेंच्छ जातीच्या शुद्धीपर्यंत जे जे काही हिंदू समाजाच्या उद्धारासाठी आणि अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे त्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करणारी अशी सर्वकष प्रतिभा सावरकरांना लाभलेली होती. या प्रतिभेचा उद्रेक सावरकरांच्या अनेक क्रांतिकारी अशा हालचालींमध्ये दिसून येतो. सोबतच या संपूर्ण प्रतिभेचा उद्रेक कलाविष्कारात आणि लेखणीत सुद्धा दिसून आला. सावरकरांनी आपल्या लेखणीतून संपूर्णच्या संपूर्ण उपवन निर्माण केले. या उपवनात जाई पुष्प इतक्या कोमल कविता आहेत, सोबतच अत्यंत उत्तुंग मायने असणारी नाटकं आहेत, रौद्र असे स्वरूप दाखवणारे कादंबऱ्या आहेत, अगदी मनाला ठ्याव घेणारी अशी आत्मचरित्रपर कादंबरी सुद्धा, सोबतच अत्यंत अद्ययावत वाटावी असे निबंध लेखन सावरकरांनी केलेले आहे. सावरकरांनी हिंदू राष्ट्राला मार्गदर्शक असे राजकीय ग्रंथ तर लिहिलेच लिहिले, मात्र राजकारणाचे अनन्यसाधारण महत्व जाणून सुद्धा समाजकारणालाही त्यांनी तेवढाच आणि महत्व दिले. सावरकरांनी समाजकारण आणि राजकारण किती महत्वाचं आणि परस्परावलंबन आहे हे सांगून दिले. रत्नागिरीत असताना समाज सुधारणाचे विविध प्रकल्प करत असताना सोबतच त्यांनी समाज सुधारणेबाबत अत्यंत विपुल असे लेखन सुद्धा केले. या लेखनात गोपालन, गोपूजन नव्हे, मनुस्मृतीतील महिला यासारखे लेख हे वाचताना काही प्रमाणात आपल्याला खटकतात, अप्रिय वाटतात, मात्र प्रत्येक समाज सुधारकाला ही अप्रियता काही प्रमाणात वाट्याला येतेच येते आणि ती सावरकरांच्या वाट्याला सुद्धा आली. मात्र चुकणाऱ्या मुलाला ज्याप्रमाणे आई फटकारते तिच्या मागचा उद्देश हा चांगलाच असतो, ती करारी असते, मात्र तिला त्याचे हितचिंतक म्हणूनच आपण ओळखतो. त्याचप्रकारे आपण सावरकरांकडे सुद्धा पाहिले पाहिजे. सावरकरांच्या लेखनामागील उद्देश जर आपण बघितला तर तो त्यांचा जीवन उद्देश होता आणि तो उद्देश होता मुरदाळ, निद्रिस्त आणि आत्मविस्मृतीत गेलेल्या हिंदू समाजाला पुन्हा एकदा नवचेतना निर्माण करून देणे. आणि त्याचसाठी सावरकरांनी आपले सारे आयुष्य पणाला लावलेले, आपली लेखणी सुद्धा पणाला लावलेली. अनेकदा सावरकर याच्यासाठी कठोर होताना दिसतात, मात्र जो समाज कोमलतेमुळे आणि कोमल शब्दांनी जागृत होत नाही अशा वेळेला अशा समाजाला अत्यंत कठोर शब्दात सुनावले जात पाहिजे, तरच तो समाज हा जागृत होतो. अशा उग्रतेमुळे, अशा कठोरतेमुळे सावरकर अधिक सुंदर दिसतात. सावरकरांचं लेखन अधिक सौंदर्यपूर्ण दिसतं कारण की हे शुभमकारी आहे. सावरकरांची हळहळ ही का होती, तर सावरकरांची हळहळ ही हिंदू समाजाला पुन्हा जागृत करण्यासाठी होती आणि त्याचसाठी सावरकरांनी प्रसंगी अत्यंत कठोर आणि अप्रियता सुद्धा स्वतःकडे घेतली. सावरकरांच्या साहित्याचा जर आपल्याला कुठेतरी वेध घ्यायचा असेल आणि निसर्गाशी त्याची सांगड घालायची असेल तर एखादा गरजणारा मेघ जसा दिसतो तसं सावरकरांचं साहित्य दिसतं. तो मेघ अत्यंत गर्जना करत येतो, अत्यंत रुद्रावतारात येतो, मात्र या मेघामुळे नवजीवन निर्माण होते. सावरकरांचं लेखन, सावरकरांचं साहित्य हे सुद्धा याच प्रकारचं होतं. हे जरी कठोर असलं, उग्र असलं, तरीही ते दैदिप्यमान होतं. एखाद्या पाठीचे कमान करणाऱ्या मांजर ज्या वेळेला म्यावम्याव करतं ते प्रत्येकालाच आवडतं, मात्र सावरकरांचं साहित्य हे सिंहगर्जनेसारखं होतं, त्यामुळे ते अनेकांना उद्दामपणाचं वाटलं. मात्र सावरकरांची उद्दामता, सावरकरांचं खिजवणं, सावरकरांचा आव्हानात्मकता हे सारे ह्या देशाच्या, हिंदू राष्ट्राच्या उत्थानासाठी केलेली हळहळ हेच प्रकट करतं. सावरकर एखाद्या मेघासारखे गरजतात. हे गरजणं पाहिल्यावर पुढे येणाऱ्या नवजीवनाबद्दल आपल्याला कळते. सावरकरांची जी साहित्यरूपी साधनं आहे किंवा साहित्यरूपी त्यांचे सौंदर्य आहे ते एखाद्या टीचभर अशा रांगोळीमार्फत आपण सांगू शकत नाही. त्यासाठी संपूर्ण नभोवन व्यापून टाकणाऱ्या मेघाची उपमा द्यावी लागते. असे हे प्रचंड नभोवन, असा हा प्रचंड मेघ ज्या वेळेला गरजतो त्यावेळेला त्यातून एखादी विद्युत लतिका दैदिप्यमान होते आणि त्यावेळेला सावरकर म्हणून जातात, हे मातृभूमी तुझला मनवाह्यले, वक्तृत्व वाग विभवी तुझेचे अर्पिले, तुझेचे अर्पिले नव कविता रसाला, लेखान प्रतिविषय तुझे अनन्य झाला. वंदे मातरम्. धन्यवाद.